अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। कांग्रेस ने प्राइवेट अस्पतालों की मनमानी के खिलाफ खोला मोर्चा। मनपा आयुक्त से की बेड की जानकारी साझा करने और कार्यवाही की मांग। नई मुंबई कांग्रेस के पदाधिकारियों ने कोरोना का इलाज कर रहे प्राइवेट अस्पतालों के खिलाफ मोर्चा खोल दिया है। मंगलवार को कांग्रेस प्रवक्ता रविंद्र सावंत एवं प्रदेश सचिव संतोष शेट्टी ने मनपा आयुक्त को निवेदन देकर प्राइवेट अस्पतालों की मनमानी रोकने और आरक्षित बेड की उपलब्धता की नियमित जानकारी साझा करने की मांग की। पदाधिकारियों ने महानगर पालिका द्वारा कोरोना रोकने के लिए उठाए गए कदमों और सुविधाओं पर चर्चा की और जरूरी इंतजाम करने की मांग की। उन्होंने आयुक्त के आश्वासन पर उम्मीद जताई कि महानगर पालिका नागरिकों के हित में आवश्यक उपचार व्यवस्था जरूर करेगी। प्राइवेट हॉस्पिटल ला किती बेड है, किती अवेलेबिलिटी है, ये सर्व डिस्प्ले करा। लोकांना माहिती पडलं की पेशंट गेल्यानंतर प्राइवेट हॉस्पिटल बोलतात आमच्याकडे जागा नाही आहे, 20% असेल, 30% असेल, 40% असेल, अवेलेबिलिटी करून दिलेले महापालिकेने, ते लोकांपर्यंत लोकांना माहिती पडलं पाहिजे की इथे इतक्या बेड शिल्लक आहे। त्यासाठी आयुक्तांनी बोलला की आम्ही पूर्ण चौकशी करून पुढे लोकांपर्यंत, जसं की डिटेल येतात किती कोविड पेशंट आहे दर दिवस, ते पण डिटेल लोकांपर्यंत पोचते। आणि ॲम्ब्युलन्स जे आजच्या मनमानी करतात, ॲम्ब्युलन्सवाले जास्त जास्त पैसे घेतात, ते सुद्धा 100-600 ॲम्ब्युलन्स महापालिकेकडे ते काय नंबर आहे ते नंबरवर कॉन्टॅक्ट करून ते ॲम्ब्युलन्स वापरावा असं आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे। आपल्याला जो माहिती आहे, आपलं जे नॉलेज आहे, ते शेअर करणं आयुक्तापर्यंत पोहोचवणं गरज आहे। आयुक्त सक्षम आहे, आता आयुक्तजी बरोबर तुम्ही पण होता ते बोलताना, आयुक्तांनी जे जे आपण मागणे ठेवलेले आहेत त्यांना आम्ही बोललं की आम्ही करतो आणि करतात। त्यासाठी त्याच्यामध्ये महाविकास आघाडी प्रश्न विषय येत नाही आहे। आम्ही महाविकास आघाडीला आहे ते बरोबर आहे, महाविकास आघाडी चांगलं काम करतात, त्याच्यामध्ये काय शंका नाही आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आयुक्त करतील, परत त्यांना आम्ही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो दर दिवस, काय नाही केलं तर आपण कारवाई असेल ते करणार आहोत आपण, ते विषय नाही आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते आयुक्त पूर्ण करतील, पूर्ण लोकांना सुविधा काय द्यायचे ते देतील। आपल्याकडे सर्व सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिलेले आहेत आणि काय काय छोटे छोटे त्रुटी आहे त्याच्यासाठी आम्ही आज चर्चा केला, त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि करेल असा मला पूर्ण विश्वास आहे। नवी मुंबईमध्ये जेवढे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आणि शासकीय हॉस्पिटल आहेत त्यांचे रोजच्या रोज आपण बेड रोजच्या रोज आपण जसं कोविड अहवाल आपण महापालिका डिक्लेअर करते, कोविड अहवाल रुग्णांचा या विभागात एवढे रुग्ण भेटले, या विभागात एवढे रुग्ण भेटले, त्याप्रकारे प्रत्येक हॉस्पिटलचे बेड आपण रोजच्या रोज जाहीर करावे। हॉस्पिटलमध्ये 20% जे त्या हॉस्पिटलचा स्वतःचा कोटा असतो, त्या कोट्यांचे 20% जे बेड वेगळे आणि राहिलेले 80% जे महापालिकेच्या ताब्यात जे घेतलेले ते 80% जे बेड रोजच्या रोज त्यांनी डिक्लेअर करावे ही आमची मागणी आहे। त्यानंतर ॲम्ब्युलन्सचा विषय जो आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर रुग्ण कोविडने डेथ झाला तर ते प्रायव्हेट हॉस्पिटलमधले डायरेक्ट रुग्ण त्या नातेवाईकाच्या म्हणजे मृत बॉडी जी आहे ते डायरेक्ट नातेवाईकाच्या ताब्यात देतात, मग त्यानंतर त्या विल्हेवाट लावण्यासाठी नातेवाईकांना काय माहीत नसतं, मग त्यांनी महापालिकेला फोन करायचा, महापालिका नंतर सगळं अरेंज करते पीपी किटपासून। तर जर लाखो रुपये जर ते रुग्णाचे म्हणजे त्या मेलेल्या रुग्णाचे लाखो रुपये जर हॉस्पिटल घेत असेल तर त्या हॉस्पिटलची जबाबदारी आहे की त्या बॉडीची विल्हेवाट लावणे, त्यास ॲम्ब्युलन्स अरेंज करणे, पीपी किट देणे, हे सगळं त्या प्रायव्हेट हॉस्पिटलची जबाबदारी आहे। पण ते हॉस्पिटल पेटाळतं, मग आयुक्तांना आम्ही सांगितले आपण निर्बंध ठेवा आणि त्या हॉस्पिटलवरती आपण आळा घाला आणि प्रत्येक हॉस्पिटलला आपण नोटीस द्या की बाबा रे आपले बेड डिक्लेअर करा आणि ॲम्ब्युलन्स उपलब्ध तुम्ही करून द्यायची। महापालिकेत असेल ते गोष्ट वेगळी, पण प्रायव्हेट हॉस्पिटलला जर डेट झाला असेल तर त्यांनी ते करावं, हे आता आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेले आहेत। ह्या बऱ्याचशा लोकांना बेड नाही असं कुणी लोक नवी मुंबईतल्या लोकांनी बोललं नाही पाहिजे, त्यासाठी आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकांना सांगणार आहोत जर कुठे बिलासंदर्भात काही अडचणीत असेल तर आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी, काँग्रेसच्या नेत्यांशी किंवा काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी किंवा माझ्याशी संपर्क साधा, त्यांना 100% न्याय मिळवून द्यायचं काम काँग्रेस म्हणजे काँग्रेसच करणार आहे। बता दें कि नई मुंबई में कोरोना मरीजों की संख्या 4000 के पार पहुंच गई है। तेजी से फैल रहे संक्रमण को देखते हुए नागरिक इलाज को लेकर चिंतित हैं।
हालांकि कांग्रेस पदाधिकारियों की मांग के बाद मनपा आयुक्त ए बी मिसाल ने भरोसा दिलाया कि प्राइवेट अस्पतालों के आरक्षित खाटों की संख्या की नियमित जानकारी साझा करने और रोगियों से ज़्यादा फीस नहीं वसूलने के निर्देश दिए गए हैं। इसके बाद भी कहीं मनमानी होती है तो अस्पतालों के खिलाफ कार्रवाई की जाएगी। बेड अवेलेबिलिटी कि बेडची जी ऑक्युपन्सी आहे ते दररोजच्या दररोज लोकांना कळाली पाहिजे तर त्याची व्यवस्था आम्ही करतो। कारण लोकांना पण माहित पाहिजे की त्या ठिकाणी किती बेड टोटल या कोविडसाठी आणि नॉन कोविडसाठी आहेत, त्यापैकी ऑक्युपाईड किती आहेत, नॉन ऑक्युपाईड किती आहेत, त्यामुळे हा जो संभ्रम कधी कधी निर्माण होऊ शकतो तो दूर होईल। त्यामुळे ती सूचना चांगली आहे। त्याचं कारण आपल्याला सांगतो की आपल्या शहरामध्ये सुरुवातीपासूनच बेडची अवेलेबिलिटी हा प्रश्नच नाही कधी, म्हणजे ह्या आपल्याला सफिशियंट नंबर ऑफ बेड्स आपल्याकडे आजही उपलब्ध आहेत आणि भविष्यात पण आपण ठेवणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी याच्याबद्दल निश्चिंत राहावं। त्याचबरोबर दुसरं जे आहे की ते रेट्सच्या संदर्भात जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना शासनाने जे रेट्स ठरवून दिलेले प्रत्येक ट्रीटमेंटसाठी काय रेट त्यांनी पैसे चार्ज केले पाहिजे फीस, हे सुद्धा त्यांना आपण मीटिंग घेतलेलं आहे त्यांच्या, त्यांना ह्या गोष्टी सर्क्युलेशन आम्ही सर्क्युलेट केलेलं आहे सर्क्युलरच्या माध्यमातून आणि त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत। याच्यामध्ये कुठे जर अशी काही स्पेसिफिक तक्रार आली किंवा ह्या ह्या पेशंटच्या बाबतीत इथे जास्तीचे फीस लावली गेलेली आहे तर त्या संदर्भात आम्ही चौकशी करून त्या हॉस्पिटल असेल किंवा डॉक्टर असेल त्या त्यांच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करू शकतो। आणि त्याने आणखी मला वाटतं ह्या दोन महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत तर चांगल्या सूचना आहेत, त्याच्या संदर्भात आम्ही निश्चितपणे कारवाई करू। त्याचबरोबर आता साथरोग संदर्भातलं पण एक ॲप्रिहेन्शन आहे की पर्टिक्युलरली ह्या भागामध्ये मलेरिया डेंग्यूचं प्रमाण पावसाळ्यात वाढत असतं तर त्याची पण काळजी आपण घेतली पाहिजे, म्हणून त्या संदर्भात आमचं नेरूळ हॉस्पिटल असेल, ऐरोली हॉस्पिटल असेल, तुर्भेचं आमचं MCH आहे, हे आम्ही स्ट्रेंथन करून या ठिकाणी सर्व्हिसेस वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे। त्याचबरोबर वाशी हॉस्पिटल आज कोविड हॉस्पिटल आहे, आज कोविडची नेमकी वाटचाल काय असणार आहे हे आणखी आपल्या तरी लक्षात पूर्णपणे येत नाही, परंतु जर कोविड हॉस्पिटलची व्यवस्था पर्यव्यवस्था जर झाली तर ते सुद्धा आपण इतर नॉन कोविडसाठी त्या ठिकाणी सुविधा देण्याचा विचार टप्प्याटप्प्याने करू शकतो। त्यामुळे ह्या दोन्ही बाबतीत महापालिकाच्या वतीने नागरिकांना मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये दोन्हीही प्रकारच्या पेशंटची काळजी परिपूर्णतेने घेतली जाईल। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आम्ही परिपूर्ण केलेली आहे, जवळपास 60 ॲम्ब्युलन्स आमच्या सेवेमध्ये आम्ही हे केलेले आहेत। या प्रत्येक गोष्टीसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केलेले आहेत, त्यामुळे त्याचा आपण या लोकांनी उपभोग घ्यावा असं मला या ठिकाणी। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।